नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सात्विक मेजवानी मध्ये। आज आपण वेजिटेबल दालचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। भरपूर भाज्या आणि भरपूर डाळी घालून हा बनणारा पदार्थ जीरा राईस असो किंवा साधा प्लेन राईस, त्यासोबत खाण्यास हा दालचा अतिशय चविष्ट लागतो। या रेसिपीला लगेचच सुरुवात करू, पण त्यापूर्वी सात्विक मेजवानीला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। हा टेस्टी दालचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसुराची डाळ आणि हरभऱ्याची डाळ। या सर्व डाळी समप्रमाणात मी या छोट्याशा ग्लासनी मोजून घेतलेल्या आहेत। या सर्व डाळी एकत्र करून 2 ते 3 पाण्याने या डाळी स्वच्छ धुवून घ्याव्यात। आणि डाळी स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून या सर्व डाळी 1 तासाकरता भिजत घालायच्या आहेत। आणि हे पहा, आपल्या डाळी 1 तासभर भिजलेल्या आहेत। या सोबतच आपल्याला लागणार आहे 4 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, 1/2 जोडी चुका आणि 1/2 जोडी पालक धुवून बारीक चिरून घेतलेला। सर्वप्रथम एक कुकर मध्ये या सर्व भिजवलेल्या डाळी टाकून यामध्ये भरपूर पाणी टाकावे आणि यामध्येच बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेला चुका आणि 4 मोठे टोमॅटो आपण जे कापून ठेवले होते ते मिक्स करून यामध्ये 2 छोटे चमचे हळद पावडर, 1/2 चमचा हिंग पावडर, 2 चमचे तेल टाकून यात पुरेसे पाणी टाकून हे चमचाने किंवा पळीने व्यवस्थित एकजीव करावे। त्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करून डाळी व भाज्या मऊसूत शिजवून घ्यावे। कुकरच्या 4 शिट्ट्या होतच आहेत, जोपर्यंत या शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण यासाठी लागणाऱ्या वाटण्याची तयारी करू। यासाठी मी येथे घेतलेला आहे 1 इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं। ही सर्व छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यावी। हे वाटण एका वाटीत काढून घ्यावे। या व्यतिरिक्त मी येथे 1 मोठ्या दुधी भोपळ्याचे असे उभे लांब लांब काप कापून घेतलेले आहे। मगाशी वाटलेले हे वाटण, 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला, 4 चमचे चिंचेचा कोळ, 1 मोठा गुळाचा खडा, 1 चमचा कसुरी मेथी, 7-8 काळी मिरे आणि लवंग, 4 तुकडे दालचिनीचे आणि 4 ते 5 तमालपत्र। येथे 2 मोठे चमचे दालचा मसाला, चवीपुरते मीठ, 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा हिंग आणि 2 चमचे हळद। आता एका मोठ्या पॅन मध्ये 4 मोठे चमचे तेल मीडियम गॅसवर गरम झाल्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र टाकून 2 मिनिटं परतल्यानंतर त्यात दालच्यासाठी केलेले वाटण टाकून पुन्हा 2 मिनिटं परतून घ्यावे। वाटण परतत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवावी। हे पहा, आपले वाटणही छान परतून झालेले आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून यामध्ये दालचा मसाला, काश्मीरी लाल मिर्च, हळद पावडर, चवीपुरते मीठ आणि कसुरी मेथी टाकून पुन्हा 2 मिनिटं हा सर्व मसाला एकत्र होईपर्यंत परतून घ्यावा। जेव्हा सर्व मसाला व्यवस्थित एकत्र परतून होईल तेव्हा यामध्ये आपण कापून ठेवलेले दुधी भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे टाकून परत एकदा दुधी भोपळा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करावा। त्यानंतर दुधी भोपळा शिजण्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून जवळजवळ 5 मिनिटं मीडियम गॅसवर झाकण लावून भोपळ्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि हे पहा, 5 मिनिटातच दुधी भोपळा शिजून तयार होईल। दुधी भोपळा व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्येच आपल्याला चिंचेचा कोळ आणि गूळ टाकून
पुन्हा एकदा 1 मिनिट उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। ही फोडणी तयार झालेली आहे। कुकरची वाफ ही जिरली आहे। मी कुकरचे झाकण काढून घेते आणि हे पहा आपले डाळी आणि भाज्या ही व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत। रवीने एकदा याला एकजीव होईपर्यंत घुसळून घ्यावे। डाळी आणि भाज्या छान घुसळल्या जातील आणि एकजीव होतील। भाज्यांचा आणि फोडणीचा अगदी मस्त घमघमाट पसरला आहे। आता याच डाळीमध्ये आपण तयार केलेली फोडणी ओतून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा पळीने एकजीव करून घ्यायचा आहे। आणि हा आपला दालचा तयारच झालेला आहे। आता फक्त याला एक उकळी आणायची आहे आणि हे पहा आपल्या दालचाला एक उकळी आलेली आहे। सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आणि एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आणि हा दालचा सर्विंगसाठी एकदम तयार झालेला आहे। साधा राईस असो किंवा जीरा राईस, त्यासोबत दालचा खाण्याची मजा काही औरच आहे। तर मैत्रिणींनो, असा हा हाय प्रोटीन आणि हाय फायबरचा दालचा तुम्हीही घरी एकदा नक्की बनवून पहा। आणि ही रेसिपी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मग इथेच तुमचा निरोप घेते आणि पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत नक्की भेटूया सात्विक मेजवानीमध्ये। तोपर्यंत पाहत रहा आणि नक्की सबस्क्राईब करा सात्विक मेजवानी।